यहाँ पर इस जोन में नहीं है की तरफ से
बहुत ही सभी अच्छा काम करते हैं, फिर भी श्री एसबीआई से भी इनके मार्गदर्शन में हम सभी लोग काम करते हैं। तो मेगा सर्वे ने एक सर्टिफिकेट यहाँ पे इन सभी को देने का यहाँ पे बताया था, तो मैं डीसीपी सर और मैडम विनती करता हूँ कि यहाँ पे जो हमारे सीनियर के डीसीपी सर है इनको ये सर्टिफिकेट प्रदान करें। सबसे पहले मेगा सर्वे के मैडम प्रिंसेस का आपण सर्वांना विनंती, आपण सगळे उभे राहू एक क्षण, आपण अर्पण करून दुर्दैवाने 26/17/2008 साली शहीद झालेले आहेत आणि ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही। त्यांच्या बलिदानाचंच आपण प्रेरणा घेतो आणि आपण आपलं जे कर्तव्य पार पाडतोय याच्या मागे ही एक मोठी शक्ती आहे। मला विश्वास आहे की 2008 या हल्ल्यानंतर आपण सर्वांनी राज्यामध्ये बदल केलेला आहे आणि आपण आपलं आउटलुक चेंज केलेलं आहे। या घटनेनंतर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ही अशी मोठी दुर्दैवी घटना झालेली नाही। माझा विश्वास आहे की तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपण आपली मुंबई असू दे महाराष्ट्र असू दे आपण सुरक्षित ठेवू, लोकांमध्ये पोलिसांच्या प्रती आदर निर्माण होतच आहे, यापुढे अजून जास्त होणार माझा विश्वास आहे। आपण सर्वांच्या सहकार्याने आपण मुंबई पोलिसचं आणि महाराष्ट्र पोलिसचं नाव हे अजून उंचावू हे माझा विश्वास आहे। सर्वांच्या वतीने सब भारतीय हम सब मुंबईकर को 26/11 का दिन बहुत अच्छे से याद है और वो दहशत भरा हुआ दिन हम लोग कभी नहीं भूल पाएंगे। और ये हमारे मुंबई पुलिस ही थे जो हम लोगों को वापस उस संकट से अपने जान पे खेलते हुए बहुत शहीद हुए। आज हम लोग सब यहाँ पे उनको श्रद्धांजलि देने के लिए करते हैं।
हाँ, जो मुंबई पुलिस दिन रात एक करके, चाहे वो ठंड हो या बारिश हो या गर्मी हो, हमारे लिए दिन रात एक कार्य करते हैं ताकि हम लोग चैन की नींद सो सकें। तो ठंड का मौसम है, आज हमने उन लोगों के लिए यहाँ जैकेट डिस्ट्रीब्यूट किया है मुंबई पुलिस के लिए। सवीस 11/2008 भैड हल्ल्यामध्ये मिलिटरीचे आपल्या देशाचे जवान प्लस आपल्या मुंबई पोलीसचे जवान अधिकारी जवान हे शहीद झाले। अत्यंत वाईट काळाने झडपलेला दिवस हा काळा दिवस मानला जातो। त्या दिवसाची आठवण जरी झाली तरी अंगावर शहर येतात, कारण त्याच्यामध्ये माझा मेहुणा शशांक शिंदे हा त्या दिवशी एक्सपायर झालेला आहे। त्यामुळं ह्या भावना ह्या फक्त आम्हीच जाणू शकतो की एखादा शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती किंवा त्याच्या परिवार नातलगांवरती काय परिणाम होतो ते आम्हीच फक्त जाणू शकतो। तर ह्या अशा परिस्थितीला पुन्हा सामोरं जावं याकरता ह्या एन जी ओ मार्फत जे प्रोग्राम किंवा जी मदत केली जाते किंवा हे केलं जातं, तर ह्याच्यामुळे एक पुन्हा एक एनर्जी निर्माण व्हावी, पुन्हा एक एनर्जी निर्माण व्हावी याकरता यांचा जो प्रयत्न जो आहे तो 100% बरोबर आहे, एकदम 100% बरोबर आहे की जेणेकरून तो दिवस ब्लॅक दिवस हा विसरून पुन्हा ह्या जगाच्या पाठीवरती आपण एक मुंबई शहर ही जगाची आर्थिक राजधानी किंवा भारताची आर्थिक राजधानी समजली गेलेली आहे। तिचं संरक्षण करण्याकरता मुंबई पोलीसच नव्हे तर इतर संस्थेतल्या जे काय संरक्षण समितीतले जे लोक आहेत त्यांनी जे प्राणांची आहुती दिली किंवा प्राण गमावलेले आहेत आणि इतर पब्लिकनेसुद्धा याच्यामध्ये प्राण गमावलेले आहेत, त्यांच्या मृतात्म्यास शांती द्या, शांती मिळावी आणि पुन्हा असा हा दिवस येऊ नये याकरता ही प्रार्थना आहे आणि त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो आहे। हा दिवस हा ब्लॅक फ्रायडे हा संबोधला जातो। आता ते आम्ही भोगलेलं आहे आणि त्यावेळेस मी येलो घेतला होतो 9:40 वाजता बरोबर कॉल झाला होता की दोन गटामध्ये मारामारी झालेली आहे म्हणजे फायरिंग चालू आहे। अर्ध्या तासानंतर त्याचं पर्यावरण म्हणजे पुनर्वसन काय झालेलं आहे, एकच्या म्हणजे त्यामध्ये काय झालेलं आहे की हा दहशतवादी हल्ला आहे, त्याच्यानंतर 12 वाजल्यानंतर जी सुरुवात झाली, दोन दिवस आम्ही कर्तव्य पार पाडत होतो। त्याच्यामुळं हां चला, आपण देशासाठी आहोत, आपण देशासाठी काम करावे ह्या यांच्या प्रेरणेने ही प्रथा पुढे चालू राहावी आणि ह्या याला म्हणजे जी येणारी नवीन पिढी आहे त्यांना एकच सांगू इच्छितो की देशासाठी किंवा आपल्या परिवारासाठी किंवा जिथं आपण ज्या संस्थेसाठी आपण काम करतो तर एक दिलानी काम करा, कोणताही जात धर्म किंवा सर्व हे पाळू नका। संविधानाने दिलेल्याप्रमाणे आपण सर्व एक आहोत, सार्वभौमता एकता सगळ्यांनी पाळावी,
एवढंच बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद. सीमाजी, आपकी संस्था लगातार के साथ बहुत सारे अवेयरनेस प्रोग्राम करती है, 26/11 को कैसे याद करते हैं और लोगों की श्रद्धांजलि किस तरह लोगों ने देश की रक्षा के लिए कैसे व्यक्त करना चाहते हैं? मेरा जो मेघाश्री NGO जो फाउंडेशन है उसके द्वारा मैं बहुत सारे सामाजिक कार्य मैं करती हूँ, समाज के बेटरमेंट के लिए कार्य करती हूँ. बट मुंबई पुलिस के लिए मेरे दिल में बहुत ही इज्जत है और हमेशा मैं उनके लिए कार्य करती हूँ कि मैं देखती हूँ वो लोग किस तरीके से, चाहे आप कोई भी फेस्टिवल ही मना लो, संकट का तो बात छोड़ो, जब हम लोग एक फेस्टिवल जब सुख शांति से मनाते हैं उसके पीछे भी मुंबई पुलिस जो है वो एक दिन भी छुट्टी नहीं लेते, अपने परिवार को छोड़कर हम लोग सब के लिए कार्य पे लगे रहते ताकि मैं हम लोग शांति से वो फेस्टिवल भी मना सके. तो हमारे दिल में उनके लिए बहुत रिस्पेक्ट है और उनके द्वारा जो कार्य किए जाते हैं उसको मैं दिल से सलाम करती हूँ. और 26/11 का दिन कोई कैसे भूल सकता है, कितने अपनों को खोए हैं, कितने हमारे शहीद हुए हैं, तो ये दिन तो हम लोग सबको उनके श्रद्धांजलि में ज़रूर मनाना चाहिए. सर एक मराठी.